आज 8 तारीख 8वां महीना और रात्रि के 8 बजे महाराष्ट्र के सम्माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धव जी ठाकरे इन्होंने मुंबई करों के लिए एक महत्वपूर्ण और खुशी का निर्णय घोषित किया। आने वाले 15 अगस्त से जिन मुंबई करों का जिन लोगों का वैक्सीनेशन 2 टीके जिन्होंने ले लिए हैं और वो टीके लेकर जिनको 14 दिन पूरे हो चुके हैं, ऐसे सभी लोगों को 15 अगस्त से मुंबई की लाइफलाइन मुंबई लोकल में प्रवास की अनुमति दी जाएगी। एक महत्वपूर्ण निर्णय जिसकी प्रतीक्षा सामान्य मुंबईकर, गरीब, श्रमिक, नौकरदार ये कर रहा था और रेल यात्री परिषद और सभी यात्री संगठनाएं ये संघर्षशील थी, वो सभी की आज एक बहुत बड़ी विजय है, उनके लिए एक बहुत बड़ी खुशी का समय है। जब 15 अगस्त से वैक्सीनेशन जिनका हो चुका है उन सभी को जो है 15 अगस्त से मुंबई की लाइफलाइन मुंबई लोकल में प्रवास की सुविधा प्राप्त होगी। लेकिन जो शर्तें हैं जिसमें उन्होंने कहा है कि एक एप्लीकेशन महाराष्ट्र सरकार देगी, उस एप्लीकेशन को आपने अपने मोबाइल पे लोड करना है और उसमें आपकी जो आपने टीके लिए है उस की डिटेल्स जो है उसमें आपने सबमिट करना है और उसके पश्चात महाराष्ट्र सरकार द्वारा आपको एक QR कोड एक आई कार्ड जो है वो आपको उपलब्ध होगा। उस आई कार्ड के ऊपर जो है आपको मुंबई की लाइफलाइन मुंबई लोकल की टिकट या पास दी जाएगी। एक प्रश्न जो है सभी मुंबईकरों को पड़ता है, क्या सही में इस नए एप्लीकेशन की आवश्यकता है क्या? क्योंकि जब आप 2 टीके लेते हैं, फाइनल टीका लेते हैं, तब उसमें एक फाइनल सर्टिफिकेट जो है ये दी जाती है। उस सर्टिफिकेट में दोनों लसीकरण के दोनों टीकों के जो है डेट उस पर प्रिंट होते हैं, आपने कहाँ लिए, किस सिस्टर ने आपको टीके दिए, वो सभी की सभी जानकारियाँ जो है उसमें प्रिंट होती है। और ऐसी अवस्था में क्या नए एप्लीकेशन की आवश्यकता है क्या, नए आई कार्ड की आवश्यकता है क्या, ये प्रश्न जो है एक मुंबईकरों को पड़ रहा है। निश्चित ही हमें लगता है कि हम एक रेल यात्री परिषद आदरणीय मुख्यमंत्री से निवेदन करेंगे कि इस तरह का एक नया आई कार्ड नया एप्लीकेशन की बजाय जो फाइनल सर्टिफिकेट है उस फाइनल सर्टिफिकेट के ऊपर ही जो प्रमाण पत्र पर जो है मुंबई की लाइफलाइन मुंबई लोकल में प्रवास की अनुमति दी जाए, ऐसा एक निवेदन एक आग्रह जो है हम आदरणीय मुख्यमंत्री से करते हैं। और एक बहुत बड़ी हमारी जो मांग थी रेल यात्री परिषद की और अन्य संगठनों की कि प्राइवेट जो जिस प्रकार से मुंबई में ऑफिस है या कार्यालय है उद्योग धंधे उन सभी के समय में परिवर्तन होने की आवश्यकता है। निश्चित ही उन्होंने अपने उस संबोधन में सभी को निवेदन किया है, सभी निजी कार्यालय उद्योग धंधों को सभी को आग्रह किया है निवेदन दिया है कि अपने कार्यालयों का आपके उद्योग धंधों में काम पे आने वाले स्टाफ का आप समय में परिवर्तन करिए। निश्चित ही उस परिवर्तन करने से मुंबई की लाइफलाइन मुंबई लोकल की गर्दी नक्की कम हो जाएगी। एक बहुत बड़ा एक अच्छा ऐतिहासिक जो है ये एक उनका निवेदन है जिससे कि मुंबई की गर्दी जो है मुंबई की ट्रेन की गर्दी जो है काफ़ी मात्रा में कम हो सकती है। उस निवेदन का प्रतिसाद हम उम्मीद करते हैं कि सभी निजी कार्यालय सभी उद्योग धंधे वाले उस निवेदन का आग्रह स्वीकार करेंगे और अपने उद्योग धंधों का अपने निजी कार्यालयों का समय में परिवर्तन करेंगे। और जिस प्रकार से आदरणीय रेल मंत्री जी ने रेलवे के मंत्रालय का 2 शिफ्ट किया, वैसे ही आदरणीय मुख्यमंत्री जी महाराष्ट्र के मंत्रालय का 2 शिफ्ट में जो है ये काम शुरू करेंगे जिससे कि सरकारी कर्मचारी भी जो है उसका भी समय का परिवर्तन हो। निश्चित ही मुंबई के लिए बहुत ही महत्वपूर्ण जो है ये सजेशन है जो हम काफ़ी वर्षों से जो है इसकी मांग कर रहे थे।
आज मुख्यमंत्री जी ने जो है इस सभी को, इस मांग को जो है स्वीकार करते हुए लोगों को आह्वान किया है, निवेदन किया है। तो हम सभी से, हम अपनी तरफ से भी जो है सभी को निवेदन देते हैं, साथ में हमारे सभी जो मुंबई का रहे जो हमारे यात्री है उनको भी निवेदन करते हैं, उनको भी आह्वान करते हैं कि आपको छूट जरूर मिली है लेकिन कोरोना से बचाव आपकी जिम्मेदारी है। मास्क आपने ट्रेन में चढ़ने के बाद भी लगाना चाहिए, सोशल डिस्टेंस रखनी चाहिए, क्योंकि अपनी सुरक्षा, अपने मुंबई करों की सुरक्षा, हम सभी की सुरक्षा उसी पर भी निर्भर है। इसलिए आप सभी से आग्रह है कि हम सभी नियमों का पालन करते हुए इस छूट का जो है हम पूरी तरह से फायदा उठाएंगे। रेल यात्री परिषद सुभाष हरिश्चंद्र गुप्ता, धन्यवाद। आज 8 तारीख, 8वा महीना, आणि आता रात्रीचे 8 वाजता महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्राला उद्देशून एक मोठी घोषणा मुंबईकरांसाठी केलेली आहे। येत्या 15 ऑगस्टपासून मुंबईचा सामान्य मुंबईकर ज्यांचं लसीकरण झालेलं आहे, ज्यांचे 2 लस ज्यांनी घेतले आणि त्यांना लस घेऊन 14 दिवस झालेला आहे, असा सर्व मुंबईकर सामान्य माणसाला मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकलमध्ये यात्रेची परवानगी देण्यात येईल, अशी एक मोठी घोषणा आजच्या या संबोधनमध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। रेल यात्री परिषद म्हणून आम्ही ह्या निर्णयाचा निश्चित स्वागत करतो आहे, आणि रेल यात्रीच परिषद नाही तर मुंबईचे गरीब श्रमिक नोकरदार, हा जो गरीब माणूस आहे खरंच त्याला एक आधार मिळालेला आहे आणि नक्कीच त्याचा एक खुश, त्याची खुशी त्यांनी जाहीर केलेली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजेच रेल यात्री परिषद आणि अन्य रेल संघटनेचा एक मोठा मागणी होती की सर्व निजी कार्यालय आणि सरकारी कार्यालय ह्यांच्या वेळेत बदलीच झाली पाहिजे, त्यांची वेळ बदलीच झाली पाहिजे, आणि जोपर्यंत ह्या सर्व कार्यालयांचे वेळ बदली होत नाही तोपर्यंत खरंच मुंबई लोकलची गर्दी कमी होणार नाही। आणि खरंच ज्याप्रमाणे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी लोकांना आवाहन केलेलं आहे, निवेदन केले आहेत, मला वाटतं ह्या निवेदनाचा सर्व जे आमचे निजी कार्यालयाचे जे अधिकारी आहेत त्यांनी त्याचं पालन करावं आणि नक्कीच मुंबईकरांना साथ द्यावी, असं सर्व मी सर्व निजी कार्यालय दुकानदार आणि सर्वांना आम्ही निवेदन करणार आहोत। आणि दुसरी गोष्ट, माझ्या मुंबईचे 80 लाख प्रवासी जे प्रवास करणार आहेत ज्यांचं लसीकरण झालेलं आहे, असं अंदाजे करीब 19 ते 20 हजार जे आमचे प्रवासी आहे त्यांना आम्ही रेल यात्री परिषद म्हणून त्यांना निवेदन करतो आहे की नियमाचं पालन करा, कोरोना काळ चालू आहे तरी मुख्यमंत्र्याने आम्हाला सर्वांना मुभा दिलेली आहे आणि त्याचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या आणि मास्क लावा, सोशल डिस्टन्स ठेवाच आणि हे सर्व नियम पाळून आपण नक्कीच ह्या निर्णयाचा आपण फायदा घेणार आहोत आणि बिनधास आपण मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकलमध्ये प्रवास करावा, आपण सर्वांचा सुखद सुरक्षित प्रवास व्हावा अशी शुभेच्छा आहे। पुन्हा मुख्यमंत्र्यांचा ह्या निर्णयाचा रेल यात्री परिषद हार्दिक स्वागत करते। महाराष्ट्र मुंबई रेल यात्री परिषद सुभाष हरिश्चंद्र गुप्ता, धन्यवाद। महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी एक मोठी महत्त्वपूर्ण घोषणा आज केली आहे। मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकलमध्ये ज्यांचं लसीकरण झालेलं आहे असं सर्व मुंबईकरांना येत्या 15 ऑगस्ट रोजी पासून मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकलमध्ये प्रवास करता येणार आहे। परंतु एक अट त्यांनी टाकलेली आहे, ही अट आहे की तुम्हाला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करावा लागणार आणि ह्या ॲप्लिकेशनमध्ये आपली आपण घेतलेली लसचा सर्व डिटेल तुम्हाला त्याच्यात दिलं पाहिजे आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला QR कोड किंवा आयकार्ड मिळेल। खरं म्हणजे ह्या नवीन ॲप्लिकेशनची आवश्यकता आहे का, हा एक प्रश्न पडलेला आहे। जेव्हा आपण 2 डोस घेतो
आणि फायनल सर्टिफिकेट जेव्हा आपल्याला मिळतो त्या फायनल सर्टिफिकेटमध्ये आपले दोन्ही डोसचे डेट हा मेन्शन केलेले गेलेले आणि आपण कुठे घेतलेले आहेत, कोणी कुठल्या सिस्टमने तुम्हाला दिलेत, हे सर्व हे डिटेल फायनल जे आपला सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटवर ते नोंद केलेली असते. आणि असं असताना एक नवीन ॲप्लिकेशन, एक नवीन आय कार्ड हे आवश्यकता आहे का असा एक प्रश्न जे लोकांमध्ये पडलेला आहे. दुसरी गोष्ट, हे ॲप्लिकेशन कधी तयार होईल आणि कसं लोक आणि ह्यासाठी लोकांना किती लोकांना मदत घ्यावी लागेल आणि त्याचा एक फायदा समाजकंटक घेऊ शकतात आणि मॅन्युअल करताना हे किती दिवस होणार, किती स्टाफ लागणार आहे, हे सर्व गोष्ट खरंच एक चिंताजनक स्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी या विषयामध्ये पुनर्विचार करावा असा रेल यात्री परिषद म्हणून आम्ही विनंती करतो आहे. आणि सर्वसामान्य जे लसीकरण झालेलं आहे त्यांचं जे फायनल सर्टिफिकेट आहे आणि त्यांना 14 दिवस झालेत, असा सर्वांना त्या सर्टिफिकेटवर रेल्वेची तिकीट मिळावी अशी व्यवस्था सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी करावा असा आपण विनंती करतो आहे. रेल यात्री परिषद, सुभाष हरिश्चंद्र गुप्ता.